परिसर एकरूप करण्याचे काम हा महोत्सव करत आहे, असे गौरव उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आगरी कराडी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी केले. कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या वतीने आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव 2022 आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे या महोत्सवाचे 11वे वर्ष असून हा महोत्सव 4 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान कामोठे सेक्टर 11 येथील सोनारी मैदानात मोठ्या उत्साहात रंगणार आहे. या आगरी कराडी महोत्सवात सोलो डान्स स्पर्धा, गुलजार गुलछडी लावणी, कामोठे आयडॉल हभप चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तन, मिस कामोठे ग्रुप डान्स स्पर्धा, कामोठे महोत्सव श्री दर्या सागराचा राजा गौरव महाराष्ट्राचा यांच्यासह अनेक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद कामोठेकरांना मिळणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, रोहिदास ठाकूर, समाजसेवक राजेश म्हात्रे, भाऊ भगत, भाजपचे कामोठे सरचिटणीस शरद जगताप, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, विनोद भगत, संतोष गायकर, नारायण सोनावणे, संस्थापक अशोक राघव पावणेकर, ॲडव्होकेट जय पावणेकर यांच्यासह कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जय पावणेकर आणि त्यांचे सहकारी अशोक पावणेकर यांनी ज्या आग्रहाने मला आमंत्रण दिलं, बोलवलं, त्यामुळं मला होतं खरं म्हणजे कामोठ्यापासून लांब दूरवर पण म्हटलं जायलाच पाहिजे आणि म्हणून मी इथं आलो. आणि जे तुम्ही छान सुंदर असं या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते पाहिल्यानंतर खरंच वाटलं की आज आलो नसतो तर काही शिल्लक राहिलं आपलं बघायचं असं झालं असतं. एक जवळजवळ हे 11 वर्ष या महोत्सवाचं आणि ही झेंडा संस्था आणि जय पावणेकर नेते सहकारी ज्या पद्धतीने एकत्र येऊन अतिशय मनापासून हा कार्यक्रम आयोजित करतात महोत्सव ते पाहिल्यानंतर खरंच या तरुणांचं अतिशय मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचं काम करायचं झालं. मी जवळजवळ दरवर्षी मीच उद्घाटक असतो, गेली 8-10 वर्ष 7-8 वर्ष तरी कमी केली का जास्तच, तर मी दरवर्षी मी उद्घाटक असतो आणि मला दिसून येतं का दरवर्षी त्याच्यामध्ये या महोत्सवामध्ये नवीन नवीन भर केली जाते. अगदी नाव जरी इथला अग्नि कराडी कामोठ्याचा महोत्सव असला तरी हा कुठल्या अग्नि कराडी ह्या समाजावर अवलंबून न राहता संपूर्ण कामोठे कामोठे परिसर ही पालनी हे सगळे त्याच्यामध्ये मनापासून सहभागी होत असतात. एकंदरीत या महोत्सवामध्ये काही कमी राहत नाही. मग स्वामी वाचकाने सांगितल्याप्रमाणे की हा परिसर जो आहे हा परिसर एकरूप करण्याचं काम जे असेल त्या कामोठ्याचा महोत्सव करत असतो. अगदी आम्ही आल्याला पाहत होतो तर आपले उरणचे कलाकार जे आहेत ज्या पद्धतीनं त्यांची कला सादर करतात ती आपल्या पनवेल रायगडपुरतीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर त्यांचा जे हे चांगलं त्यांनी काम केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य आविष्कारांमध्ये आणि एकंदर सर्व याच्यामध्ये त्यांचं काम पाहायला गेलं तर महाराष्ट्रावर त्याचे प्रयोग होत असतात तर राष्ट्रीय स्तरावरसुद्धा क्रम होतात. सुरुवातच तुम्ही दणक्यात केलेली आहे. पुन्हा महोत्सव आयोजित करताना बऱ्याचशा अडचणी आल्या कारण लिंक तुटली होती. दरवर्षीचा जो साचा होता तो थोडा विसरलेला होतो आणि यामध्ये राजकीयदृष्ट्या म्हणा काही अधिकारी वर्गांशी बोलताना म्हणा बऱ्याचशा अडचणी येत होत्या. परंतु एक लहान पोरगा जसा आपल्या आईला आपल्या वडिलांना ते किती बिझी असले तरी माझी अडचण सोडवा ही जी त्याची हट्टाची एक परिसीमा असते ती ओलांडून देखील तो आई वडिलांना त्रास देत असतो की मला हे हवं आहे मला ते हवं आहे. अगदी तितक्याच हट्टाने हा एक छोटासा कार्यकर्ता जय पावणेकर रायगडचे लोकनेते दानशूर नेतृत्व माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांना कधीही फोन करत होता आणि मला या गोष्टीचं खूप मोठं भाग्य आहे की
छोटे छोटे हट्टांना रामशेठ ठाकूर साहेब ते पूर्ण करत होते आणि हा महोत्सव जो उभा राहिलाय तो आमच्या मेहनतीला परमेश्वरी कृपेच्या सोबतच सर्वात महत्त्वाचं योगदान जे आहे ते आहे आजच्या आपल्या पाहुण्यांचं अर्थातच रामशेठ ठाकूर साहेबांचं। शेठ जेव्हा वकील झाल्यानंतर जुनियरशिपला गेलो तेव्हा लाड सरांनी एक शिकवलं की जेव्हा केव्हा पहिल्यांदा तू एखाद्या पक्षकारांची बाजू घेशील ती एंडपर्यंत तुला केस चालेपर्यंत त्याच पक्षाची तुला बाजू मांडावी लागेल। ह्या एक वकिलाची काही तत्व होती, परंतु या आपल्या सानिध्यात मी काम करत असताना लक्षात आलं की आम्ही फक्त पुस्तकी वकील आहोत, खऱ्या अर्थानं कायदा कसा वापरावा प्रामाणिकतेच्या आणि तत्वाच्या बाजूनं तुम्ही एकदा का ती बाजू घेतली हातात की मग ती कुठली परिस्थिती आल्यानंतर ती आपण सोडणार नाही, हे वकिलीचं वेगळं तत्व आज आपण समाजापुढे ठेवलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार।